यवतमाळ येथील भोसा रोडवरील जमीन बळकावण्यासह नागपूर तुळजापूर या नॅशनल हायवे क्रमांक 361 च्या भूसंपादनात मोबदला लादल्या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस आणि चौघांविरोधात विविध कलमांवर गुन्हे दाखल केले होते. दरम्यान तेव्हापासून फरार असलेल्या चौघांपैकी दोघांना पोलिसांनी आंध्र प्रदेशातून ताब्यात घेतले व न्यायालयाने बंटी जयस्वालला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तर गोपाल बक्ती याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. आनंद जयस्वाल उर्फ बंटी जयस्वाल राहणार आठवडी बाजार, गोपाल बक्तियार राहणार वैद्यनगर अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. यापैकी बंटी जयस्वालचा 5 दिवसांचा PCR घेण्यात आला तर गोपाल बक्तियारला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दीपक मधुकर पाटील राहणार मिलिंद सोसायटी शिंदेनगर यांनी रवींद्र वासुदेव जेठवानी राहणार वैद्यनगर, बंटी जयस्वाल गोपाल बक्तियार वैद्यनगर, सुलेमान खान हाशम खान यांच्या विरोधात अवधूतवाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. भोसा येथील शेत गट क्रमांक 5 मधील 1 हेक्टर 35 आर जमिनीवर लेआउट झालेले आहे. काही क्षेत्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 बुट्टीपोरी वर्धा यवतमाळ वारंगा फाटा या रस्त्याच्या रुंदीकरणाकरिता शासनाने संपादित केले. यातील चौघांनी संगनमत करून फिर्यादीच्या मालकीची शेतजमीन त्यांच्या नावाने केली. तसेच शेतजमिनीचे खोटे व बनावटी खरेदी खत संबंधित दुय्यम निबंधक कार्यालय यवतमाळ यांच्याकडून 11 मार्च 2013 रोजी नोंदणी करून घेतले. शेतजमिनीच्या खरेदी खतावर फिर्यादीच्या खोट्या सह्या करून त्या आधारे शेतजमीन बळकविण्याच्या व त्या शेतजमिनीचा अप्रामाणिकपणे गैरकायदेशीर मोबदला घेण्याचे कृत्य केले. फिर्यादीच्या मालकीचे शेतजमिनीचे खोटे दस्तऐवज तयार करून 1,11,53,160 रुपये व खरेदी खात्यात दाखविलेले 9,20,000 असे एकूण 1,20,73,160 रुपयाचे आर्थिक नुकसान केले. तसेच शासन व फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी विविध कलमांवर चौघांविरोधात गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. मात्र चारही भूमाफिया पसार झाले होते. त्यांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत होता. दरम्यान आंध्र प्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आंध्र प्रदेश गाठले. यावेळी बंटी जयस्वाल व गोपाल बक्तियारला अटक करण्यात पोलीस यशस्वी ठरले. आज गुरुवारी दोघांनाही न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने बंटी जयस्वालला 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर गोपाल बक्तियारची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पोलिसांपुढे आता अन्य दोघांच्या अटकेचे आव्हान कायम आहे.